टेमुड़े ग्राम पंचायत के सरपंच ने अपना कार्यकाल पूरा होने के बाद अपने पद का इस्तीफा दिया, जिसके बाद रिक्त स्थान के लिए मंगलवार को चुनाव संपन्न हुआ, जिसमें गठबंधन के बाबूराव मंगला तड़ोसकर की सरपंच पद पर निर्विरोध रूप से नियुक्ति की गई। इस अवसर पर उन्हें शुभकामनाएं देने के लिए रायगढ़ श्रमिक एकता संघ के सचिव प्रकाश मात्रे, एपीएमसी के संचालक सुरेश भोईर, शशिकांत शेलके आदि सहित ग्रामवासी बड़ी संख्या में उपस्थित थे। ग्राम पंचायत की निवडणूक गेल्या 4 वर्षापासून जो काही एससीझेडचं आंदोलन या दोन्ही गावांमध्ये आपण उभारलेलं आहे आणि त्या पार्श्वभूमीवरती आपण या टेंबोड आणि वळवली या दोन्ही गावांची निवडणूक ही या संघटनेच्या मार्फताने आपल्या सर्वांच्या सहकार्याने आपण बिनविरोध करण्याचा निर्णय घेतला आणि त्या पद्धतीनं दोन्ही गावातील सर्व प्रमुख कार्यकर्त्यांनी सर्व प्रमुख राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांनी त्याला चांगला प्रतिसाद दिला आणि ह्या गावांच्या निवडणुका होत असताना आता आपल्यामध्ये आपसात लढण्याची वेळ नाही तर आपल्याला एका मोठ्या बलाढ्य SEZ-सारख्या आंदोलनाला सामोरं जायचं आहे, तेव्हा आपण आपसापसात न लढता आपण एका मोठ्या शत्रूच्या समोर जाणार आहोत, तेव्हा त्यांच्याशी लढण्यासाठी आपली एक जो आवश्यक आहे हा एक ध्येय मनाशी बालगून आम्ही या दोन्ही गावाच्या निवडणुका बिनविरोध करण्याचा निर्णय घेतला आणि आज त्या टप्प्याटप्प्यानं जे सरपंचाचं जो का पिरियड आहे तो ताठ्यात आज बाबूराव तलोजकर यांची निवड होत आहे। बाबूराव तलोजकर यांच्या निवडीबाबत सांगायचं झालं तर अतिशय कमी पिरियड त्यांच्याकडे आहे। पूर्वीच्या काळी म्हणजे बरेचसे मित्र या ठिकाणी आहेत, त्यांचा क्रिकेटचा आणि माझा अतिशय जवळचा संबंध आहे, बरेचसे लोक मला ओळखतात। पूर्वीच्या काळी आपण 5 दिवसाच्या मॅचेस बघायचो, 5-5 दिवस एक क्रिकेट मॅच चालायची, पण आज 20-20 दिवस आहेत, म्हणजे 20 ओव्हरमध्ये फटाफट स्कोरिंग करायचं। त्याच पद्धतीनं पूर्वीच्या काळी एक सरपंच बसला की तो 5 वर्ष असायचा, पण आज जमाना बदलला आहे, खूप जग गतिमान झालेलं आहे आणि त्याच्यामुळं कुठल्याही सरपंचाला मला वाटतं तालुक्यामध्ये असा आज एखादा शोधून सरपंच बघायला लागेल ज्याला 5 वर्षाचा किंवा 4 वर्षाचा कालावधी मिळतो। वही पोइंजे ग्राम पंचायत की सरपंच स्मिता भाकित ने भी अपना कार्यकाल पूरा होने के बाद अपने पद का इस्तीफा दिया, जहाँ रिक्त पद पर अनुसया गजानन कातकरी की निर्विरोध रूप से नियुक्ति की गई। इस अवसर पर शिवसरा तालुका प्रमुख रामदास पाटिल, उप तालुका प्रमुख अनंत लबड़े, सिरीश घरत, जगदीश मते, दत्तात्रय मते, प्रसाद सोनटक्के, भगवान सोरगे, भरत पवार, कमलाकर भोईर आदि सहित ग्राम पंचायत सदस्य तथा ग्रामवासी बड़ी संख्या में उपस्थित थे।